अमरावती शहर आयुक्तालयातील टीम क्राइम ब्रँचने दोन सराई चोरांकडून तब्बल 13.50 लाख रुपये किमतीच्या 12 दुचाकींसह दोन प्रवासी ऑटो जप्त केले आहेत. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. एक जण अद्यापही फरार आहे. या आरोपींनी अमरावती शहरासह नागपूर शहरातून वाहने चोरल्याची कबुली दिली आहे. त्यांच्या ताब्यातून 5.50 लाख रुपये किमतीच्या 11 दुचाकी व 8 लाख रुपये किमतीचे व 2 प्रवासी ऑटो जप्त करण्यात आलेत. तर पोलीस कोठडी दरम्यान वाहन चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. एकंदर 11 मोटरसायकली आहेत आणि 2 ऑटोरिक्षा आहेत. असे 2 ऑटोरिक्षा आणि 11 मोटरसायकली 2 आरोपीकडून आपण जप्त केले आहे. त्याच्या प्रेसनोटमध्ये नाव आहे मोहम्मद अबुजर अब्दुल कलीम, राहणार बिस्मिल्लानगर अमरावती, आणि दुसरं अब्दुल तहसीम अब्दुल फहीम, राहणार बिस्मिल्लानगर. याच्यापैकी 9 गाड्या आहेत आपल्या इथल्या पोलीस स्टेशनमधले. सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमधून चोरी गेलेल्या 3 आहेत, राजापेठमधून चोरी गेलेल्या 3 आहेत, आणि गाडगेनगरमधून चोरी गेलेल्या 3 आहेत. अशा 9 गाड्या आहेत. 2 गाड्या नागपूरवरून चोरी गेलेल्या आहेत, तिथे चोरीचे रिपोर्ट दाखल आहेत. आणि 2 ऑटोरिक्षा जे आहेत ते नागपूरवरून चोरी गेलेले आहेत. हे एक ऑटोरिक्षाचा व्हिडिओ आपल्याला व्हायरल झाला होता, त्यानंतर आपण हे तपास केलेला आहे. तर याच्यामध्ये ज्या लोकांनी मेहनत घेतली, ॲक्च्युली तो आहे आमचा तो इजाज म्हणून आमचे शिपाई आहेत, त्यांची जी माहिती आहे. आणि ते ASI संजय वानखडे आहेत, पोलीस इन कॉन्स्टेबल जावेद अहमद आहेत, अजय मिश्रा आहे, दीपक सुंदरकर, निलेश पाटील आणि चालक गजानन लुटे यांनी केलेली कारवाई आहे. त्यांनी ऑलरेडी गुन्हे दाखलच आहेत. दाखल गुन्ह्यातल्या चोरी केलेल्या मोटरसायकल आपण जप्त केलेल्या आहेत. ते आता चोरी जेव्हा जाते तेव्हा तो आरोपी अज्ञात असतो, आपल्याला माहीत नसतं. आता तो आरोपी त्याच्याकडून मोटरसायकल जप्त केली म्हणजे त्यांनी चोरली आहे. तसे त्या अज्ञात जे अज्ञात आरोपी ते ज्ञात झाले म्हणजे तो गुन्हा उघड झाला आहे. आणि त्यातले आरोपी आपण 2 अटक केले आहे वरचे. वेगळा गुन्हा त्यात काही होत नसतो. आता कसं आहे की हे लोक नंबर बदलतात गाड्यांचे आणि नंबर बदलून फिरतात. आपण चेसिस नंबर आणि इंजिन नंबरची लिस्ट जी आहे ती त्या ठिकाणी देतो आहे. आणि ऑलरेडी आपल्याला डिटेक्ट झालेलं आहे की ते कोतवारीतून 3 गेले आहेत, 3 गाडगेनगर, 3 राजापेठ. त्याचे ऑलरेडी गुन्हे त्यांची जी फिर्यादी आहेत त्यांची नावही त्या फिर्यादमध्ये असतात, त्या चेसिस नंबर इंजिन नंबरवर. ह्यावर गाड्या आपल्याला मिळाल्या आहेत. उर्वरित 2 ऑटो आणि ते जे 2 मोटरसायकल आहेत ते नागपूरवाडी त्यांची ट्रान्सफर करून घेतील आणि ते त्यांच्या मूळ मालकाला कोर्टातून ते अर्ज करून त्यांना ते घेता येईल. अनिरुद्ध ओगले, झुमान न्यूज, अमरावती.